नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं पुनश्च स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थीनामावरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं की ऑप्शन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की 3-4 स्टेपमध्ये तो फॉर्म आहे. तिघांचा इतर 3-4 स्टेपमध्ये फॉर्म. तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या इलिजिबिलिटीप्रमाणे कॉलेजेस सॉर्ट करायचे आहेत, जिल्ह्याप्रमाणे ते निवडायचे आहेत. त्याच्यानंतर कॉलेजेसची लिस्ट असेल, त्याच्यातलं तुम्हाला ब्रँच आणि कोर्सला तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. आणि शेवटी जे सगळे काही गोळा होतील तुमचे ऑप्शन, त्यांना तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमनुसार त्याला मागे पुढे तुम्हाला करायचं आहे. पण तत्पूर्वी हा व्हिडिओ मला लवकर टाकायचा होता, परंतु कामातल्या व्यस्ततेमुळे मी तो टाकू शकलो नाही. खरं तर त्याची खंत मला आहे, परंतु हे जे मुद्दे आहेत आपण अगोदर डिस्कस करायला पाहिजे होते, कारण हे मुद्दे खूप महत्त्वपूर्ण आहेत माझ्या मते तरी. तुम्हाला किती उपयोगी पडतील माहीत नाही, मला कमेंट्समध्ये सांगा की याचा किती उपयोग आहे किंवा नाही. तर आपण पहिल्यांदा करूया व्हिडिओला सुरुवात, नंतर आपण शेवटी याच्यावर चर्चा करू. तर पहिल्यांदाच मी सांगणार आहे तुम्हाला की अशा काही चुका ज्या आपण करतो त्या तुम्ही टाळा. त्या टाळल्या तर खूप चांगलं होईल. त्यात सगळ्यात पहिली चूक म्हणजे की पहिलंच ऑप्शन चुकीचं देणं. मित्रांनो, सगळ्यांना माहीत आहे की पहिलं ऑप्शन जर मिळालं तुम्हाला तर ते तुम्हाला घ्यायलाच लागेल, ते ॲटो फ्रीज होईल, तुम्हाला त्या कॉलेजला जायलाच लागेल आणि तुम्ही पुढच्या सिस्टममधून बाहेर पडाल. तर त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपण इतके आळशी आहोत की जसे येईल तसे आपण कॉलेजेस टाकून देतो. सिलेक्ट केलेत त्याच्यामध्ये कोणते आले ते नीट बघितलं नाही आणि शेवटी जो राहिला आहे पहिला तो तसाच राहिला आणि कन्फर्म करून टाकला फॉर्म. तर असं करू नका, खूप तुमच्याकडे वेळ आहे, तो वेळ घ्या. आत्ताच लगेच घाई करायची गरज नाही, आजच संध्याकाळी तो फॉर्म सबमिट झाला पाहिजे असं काही नाही. निवांत तुम्ही बसा, व्यवस्थित कॉलेजेस काढा, प्रत्येक ऑप्शनचा विचार करा की ह्या क्रमांकाला मी ते का ठेवलं आहे, ह्याच्यावरचे जे कॉलेज आहे मी त्याच्यावरती ते का ठेवलं आहे, त्याच्यावरती ते का ठेवले, असा विचार करूनच तुम्ही ते ऑप्शन ठेवा. ऑप्शन फॉर्म भरणं ही काय आपलं असंच कॅज्युअल ही अशी ॲक्टिव्हिटी नाही आहे की जी करून टाकली म्हणजे झालं, दुसऱ्याकडे ते सोपवू नका, कुणीतरी केलं आहे आणि आपण ते केले असं नाही. मित्रांनी भरले आपण भरले असं नाही, तुम्हाला तुमचं असेसमेंट तुम्हालाच करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे बरेचसे मुलं चूक करतात, पहिलाच ऑप्शन देतात. कधी कधी तर असं होतं की बऱ्याच जणांना माहीत असतं माझ्या घराच्या जवळचं कॉलेज आहे मला ते भेटणार आहे आणि असं असं आमचे ते हे येतं आणि त्यांनी सांगितलं की ते कॉलेज भेटणार आहे, चांगलं कॉलेज आणि तेच मला तिथं जायचं आणि पहिलं तेच देऊन टाकतात. नंतर कळतं की अरे ते मित्राने सांगितलं की ते कॉलेज तर चांगलं होतं, तुला ते भेटलंही असतं. आणि असं होऊ नये म्हणून अगोदरच इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. जरी तुम्हाला तिथे त्या कॉलेजला जायचं असेल तरी तुम्ही वरचे ऑप्शन टेस्ट करा, त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळत असेल तर का नको, घ्या ना. तुम्हाला ते भेटणारच आहे, जे भेटणार आहे ते भेटणारच आहे, मग त्याला थोडंसं खाली ठेवा, वरचे टेस्ट करा ना. जर त्याच्यापेक्षा चांगलं भेटलं तर का नको आहे. तर हा विचार करून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. आणि बरेचसे मुलं असं होतं की कमी दर्जाचं फॉर्म पहिल्याला टाकून देतात, नंतर काही हालचाल करायला जागाच नसते आणि मग ते घ्यायला. तर हे ही चूक टाळा, पहिली चूक टाळा की पहिलं ऑप्शन हे बेस्टच पाहिजे. ठीक आहे, आता पुढचं आपण बघूया, पुरेसे ऑप्शन ना देणं. तर पुरेसे ऑप्शन काही मुलं देत नाहीत, फार आळशी. 2-4 कॉलेजेस काढले, दिले टाकून, कन्फर्म करून मोकळे झाले. नंतर कळतं की अरे हे कॉलेज पण होतं, त्याच्यामध्ये ॲड करायचं राहिलं, अरे हात तर म्हणे की ते पण कॉलेज चांगलं आहे, त्याला तर ते कॉलेज मिळालं आणि ते तर चांगलं आहे, असं नंतर होता कामाने. आधीच तो विचार करा की पुरेसे ऑप्शन द्या, 1-2 ऑप्शन देऊन चालणार नाही. हे बघा, तुम्ही किती तुमचे मार्क्स असू द्या, 20% असू द्या, सॉरी 20% तर नसतील परंतु 50%च्या पुढे चला, तुमचे 50% मार्क्स असू द्या, 70% असू द्या. 70%च्या वरचे तुम्ही सगळे कॉलेजेस घेऊ शकता ऑप्शनला. जिथे जिथे तुम्ही जाणार आहात तिथे तिथे तुम्ही सगळी कॉलेजेस घेऊ शकता. पूर्ण ऑप्शन फॉर्म तुमच्याकडे अवेलेबल आहे, 300 ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहेत, इतके सारे कॉलेजेस आहेत, तुम्ही सगळे ऑप्शन काढू शकता आणि त्यातले बेस्ट तुम्ही 300 देऊ शकता. असं काही नाही की तुम्ही 2-4 दिले पाहिजेत. आणि तुमचे 70% आहेत, 70%च्या वरचे तुम्ही 94-95-99% काढा ना कॉलेजेस, काय हरकत आहे टाकायला, काहीच हरकत नाही. 70%पेक्षा खालचे जे आहेत त्यातले 2-3 कॉलेजेस काढून ठेवा, की समजा जर खूपच कट ऑफ वाढला तर त्यातले 1-2 खालचे कॉलेज तुम्हाला मिळू शकतात. आणि जिथे तुम्ही जाणार आहात अशा तयारीचे 2-3 कॉलेज काढून ठेवा. आणि तुमचे 70% मागच्या वर्षी जे क्लोज झालेले आहेत, 70, 71, 69 हे तर तुम्हाला मिळणार ज्याच्यापैकी एक, मग ती कॉलेजेस अशी काढून ठेवा जिथं तुम्ही जाणार आहात. आणि ती ही कॉलेजेस जी आहेत ती वरच्या कॉलेजेसच्या खालीच टाकायची आहेत. मला माहिती आहे हे कॉलेज 70% मागच्या वर्षी क्लोज झालं आहे, मला तर 72 आहेत, मला तर मिळेल असते आणि म्हणून ते पहिलं टाकायचं, हे चुकीचं आहे. असं करायचं नाही, व्यवस्थित तुम्ही तुमचे कट ऑफनुसार तुमचे ऑप्शन काढायचे, तुमच्या निवडीचेच काढा पण त्याला कट ऑफनुसार अरेंज करायचं आहे आपल्याला. तर असं नाही झालं पाहिजे की एखाद्या कॉलेजचा कट ऑफ कमी आहे माझ्या आवडीचं म्हणून त्याला वरती घ्यायचं, तर असं नाही. तुम्हाला शेवटी डिमांडप्रमाणेच कॉलेज अरेंज करायला लागतात आपल्याला, त्याच्यामुळे पुरेसे ऑप्शन आपण देणं गरजेचं आहे. तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळेल आणि तुम्ही पुढच्या राऊंडला बेटरमेंटला जाल, याच हिशोबाने ऑप्शन फॉर्म आपल्याला तयार करायचा आहे.
याच हिशोबाने तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. त्याच्यामुळे पुरेसे ऑप्शन देणं फार गरजेचं आहे, कारण आपण मागे बघितलं पहिल्याच ऑप्शन चुकी झालं, एक दोन ऑप्शन दिले तर तुमचे चुकीचेच असणार आहेत. त्याच्यामध्ये असं एखादा पहिला ऑप्शन मिळेल तिथे जाणंच लागणार आहे, आणि नंतर तुम्हाला 100% कळणारच की ह्याच्याहीपेक्षा असं एक कॉलेज होतं की जे आपल्याला चांगलं होतं, फीचाही फायदा होता, बऱ्याचशा गोष्टी तिथं आपल्याला प्लस मिळणार होत्या, आणि मग पश्चातापाची वेळ येऊ नये. त्याच्यामुळे पुरेसे ऑप्शन तुम्ही व्यवस्थित काढून ठेवा, फॉर्म भरायची बिलकुल घाई करू नका. पुढची एक चूक जनरली आपण विद्यार्थी करतो तो म्हणजे चुकीचा प्राधान्यक्रम देणं, चुकीचा आपण प्रेफरन्स नंबर देणं. सगळ्यात शेवटी जे तुम्ही खालीवर करता ना कॉलेजेस तिथं, तर तो चुकीचं प्राधान्यक्रम आहे. एक नंबरला कोणतं तुमची चॉईस, दोन नंबरला कोणतं, तीन नंबरला कोणतं, चार नंबरला कोणतं, ही जी आपण चॉईस देतो त्याला आपण प्राधान्यक्रम म्हणतो. आता कसं आहे की प्राधान्यक्रम ठीक आहे, तुमच्या आवडीचे कॉलेजेस असतील, तुम्ही 10 कॉलेज काढले, हे मला आवडतं, हे मला आवडतं, परंतु त्याची डिमांड पण बघायला पाहिजे तुम्हाला. तुम्हाला आवडतं ठीक आहे, पण ते जर डिमांड, त्या कॉलेजची डिमांड जर कमी असेल आणि तुम्ही जर त्याला ऑप्शनला जर वरती टाकला आणि बाकीचे खाली टाकले तर ते ऑप्शन टेस्ट होणारच नाहीत. तुम्ही दिलेले ऑप्शन हे टेस्ट व्हायला पाहिजे, तुमच्या मेरिटप्रमाणे ते प्रत्येक स्कॅन व्हायला पाहिजे आणि मग तुम्हाला बेस्ट मिळायला पाहिजे. ही बेस्ट स्ट्रॅटेजी असते जनरली. आता इथं उदाहरण दाखल आपण बघूया की हे बघा, तुम्ही जर एक मी चार कॉलेजेस काढले, उदाहरणार्थ आपण बघूया मी चार कॉलेजेस काढलेत. आता काय झालं आहे, माझ्या आवडीप्रमाणे मी, मला आवडतं हे कॉलेज, म्हणून मी काय केलं की ह्याला इथं वरती घेतलं, एक नंबरला टाकलं, परंतु ते माझ्या मार्कापेक्षाही कमी मार्कावर क्लोज होणार आहे. ज्याची डिमांड माझ्या मार्कापेक्षा कमी आहे ते मग मला 100% मिळणारच आहे, त्याला मी वरती घेतलं आहे. माझ्या मार्कापेक्षा जास्त मार्कावर क्लोज होणारं कॉलेज मला ते आवडते, पण मी त्याला दोन नंबरला घेतले. माझ्या मार्कापेक्षाही वर क्लोज होणारं कॉलेज अजून त्याला खाली घेतले, आणि सगळ्यात टॉपचं कॉलेज दिले खाली टाकून सगळ्यात. ही स्ट्रॅटर्जी एकदम चुकीची आहे. मला माहिती आहे मला मिळणार आहे, तर मग ह्याला मी वरती का घ्यायचं? कारण कसं असतं, तुमचे ऑप्शन कसे असे टेस्ट होणार, पहिल्यांदा सिस्टीम बघणार तुमच्या मार्काप्रमाणे हे तुम्हाला भेटते का. हे बघा, असं कधी नसतं, बऱ्याचसे ना मुलांच्या बऱ्याचशा गैरसमज आहेत, असं कधीही नसतं की तो पहिले दोन तीनच बघणार आणि नंतर तुम्हाला सोडून देणार, असं नाही. तुम्ही जेवढे तुमचे ऑप्शन, एकदा तुमचा नंबर आला ना फॉर्म स्कॅनला, की तुमचे जेवढे ऑप्शन दिलेले असतील, जेवढ्याला तुम्ही इलिजिबल असाल, ते सगळ्या गोष्टी टेस्ट होतात. मी तुम्हाला आत्ता सांगतो, जर तुम्ही समजा OBC कॅटेगरीमध्ये मध्ये असाल, समजा तुम्ही TFWSलाही इलिजिबल असाल, मग तर आणि ओपनलाही तुम्ही इलिजिबल असताच आहेत. मग OBCचंही तुमचं टेस्ट होईल, तुमचं TFWSही टेस्ट होईल, आणि तुमचं ओपनही टेस्ट होईल. समजा आता याच उदाहरणात आपण बघूया, समजा मला आता हे तर चुकीचं दिलं आहे मी इथं, ही जी स्ट्रॅटर्जी एकदम चुकीची आहे, ह्याच्यामध्ये काय होईल, सिस्टीम चेक करेल तुम्हाला हे मिळतं का. आता हे तर तुमच्या मार्कापेक्षा कमी मार्कालाच क्लोज होतं, हे तर तुम्हाला मिळून जाईल. हे मिळून गेलं की ह्याचा विचार होणारच नाही, मग ह्याचा विचार होणार नसेल ते टाकण्यात काही अर्थ आहे का? नाही. ह्याला जर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर त्याला आपल्याला याप्रमाणे अरेंज करायला लागेल. म्हणजे आपल्याला काय, पहिले टॉपचं कॉलेज घ्यायला, सिस्टीम काय बघेल, टॉपचं कॉलेज मिळतं की ह्याला, नाही मिळत, खाली या. तुमच्या मार्कापेक्षा जास्त मार्कावर चांगले कॉलेजेस वरती घ्या, ते भेटतायत का? नाही भेटत, ते पुढच्या राऊंडला भेटतील. त्याच्यानंतर तुमच्या मार्काच्या वर क्लोज होणारे असे वरती कॉलेज घ्या, हे भेटतं आहे का? भेटतं आहे, आणि हे तुम्हाला मग अलॉट होईल आणि हे तुमचं वाचेल, कारण तुम्ही तुमच्या मार्कापेक्षा खालचं कॉलेज हे जर तुम्हाला मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. पुढच्या राऊंडला तुम्ही जाताना बेटर म्हणलं, ह्याच्यासाठी प्रयत्न करा, ह्याच्यासाठी प्रयत्न करा, ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. आणि अशी स्ट्रॅटेजी आपण वापरायला पाहिजे की एक पहिल्या राऊंडला एक बऱ्यात बरं चांगल्या चांगलं कॉलेज घ्यायचं आणि मग बेटर बेस्टसाठी आपल्याला ट्राय करायचा. ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे, ह्याच्यापेक्षा की पहिलेच एक दोन टाकून द्यायचे आणि त्यातले नाही मिळाले तर मग दुसऱ्या राऊंडला बघू, बरेचसे कॉलेज टाकू, असं ही स्ट्रॅटेजी चांगली नाही माझ्या मते. तर तुमचं मत काय असेल मला कमेंट्समध्ये कळवा. तर चला, ह्याच्या प्रकारे जर तुम्ही याप्रमाणे जर तुम्ही ऑप्शन दिले तर तुमचं प्राधान्यक्रम हा याचा अर्थ तो चांगला, कारण मला हे सगळे कॉलेजेस आवडतो, पण हे माझं सगळ्यात आवडतं कॉलेज आहे, पण ह्याला डिमांड कमी आहे, ह्याच्यापेक्षा हे चांगलं, याचा अर्थ मी कुठेतरी चुकतो आहे, माझ्या कॉलेजच्या प्रेफरन्समध्ये कुठेतरी चुकतो आहे. हा जर असं असेल की नाही, भले मला इकडं GPP मिळो किंवा दुसरं कोणतंही कॉलेज मिळो, मला हेच कॉलेज पाहिजे, तर या कंडिशनमध्ये तुम्ही याला वरती घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला ह्याची टेस्टिंग करायची असेल, तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही हे कॉलेजेस जर वरचे बंद होणार किंवा वरचे कट ऑफवाले कॉलेजेस तुम्ही जर त्याच्यात इन्क्लूड केलेले आहेत, तर ते टेस्टिंग होणं गरजेचं आहे त्यांचं, त्यांना वरतीच तुम्हाला घ्यायला लागेल. म्हणजे आपण जेवढे तुम्ही कॉलेजेस काढले असतील, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे विद्यार्थी मित्रांनो, की जेवढे तुम्ही कॉलेजेस काढले असतील ते मागच्या कट ऑफनुसार त्यांना अरेंज करा, त्या डिमांडच्या हिशोबाने त्यांना प्राधान्यक्रम द्या. कारण प्राधान्यक्रम चुकला तर तुमचा तो फॉर्म, म्हणजे तो कॉलेज टेस्ट होणारच नाही आहे, ते कॉलेज तुम्हाला भेटणारच नाही, त्याची शक्यता सोडून द्या, ते टाकण्यात त्या अर्थाने आणि त्याचा उपयोगही तुम्हाला होणार नाही. म्हणजे काय की जास्तीत जास्त कट ऑफवाले चांगले कॉलेज असला तुम्ही वरती घ्यायचे प्राधान्यक्रमामध्ये. प्राधान्यक्रम देताना तुमच्या कॉलेजची डिमांड आणि तुमचा जो प्राधान्यक्रम आहे, तुमची जी आवड आहे, ह्याचा ताळमेळ घालायचा.
तर हे सगळं ठरवतं आणि जर तुम्हाला अडचणी आल्या तर कमेंट्समध्ये विचारा, मला जर वेळ भेटला शक्य तर मी जरूर प्रयत्न करेल या बाबतीत मदत करण्याचा. चला व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी हरकत नाही, पण सगळ्या गोष्टी जेवढं गेलं तेवढं तरी आपण इथं डिस्कस आज करूया. पुढची चूक, जिथे ॲडमिशन घ्यायचं नाही ते कॉलेज ब्रँच टाक. आता दुसरे मुलं दुसऱ्या टाईपचे मुलं असतात. पहिल्या टाईपचे मुलं असतात की जे चांगले कॉलेजेस पण टाकत नाही आहेत, दोन तीन कॉलेज टाकून मोकळे आहेत. दुसरे असे असतात जे मुलं की ते फार इकडं काढतात, ही लिस्ट काढ, ती लिस्ट काढ, सगळं काढ, आणि असे कॉलेजेस त्याच्यामध्ये टाकून देतात की जिथं त्यांना ते माहीतही नसतं ते कॉलेज कुठे, त्याची ती ब्रँच काय, तिथे काय आहे, परिस्थिती काय आहे, तिथं आपण जाऊ शकू की नाही शकू, असं ते ठिकाण आहे का जिथं मला राहता येणार नाही किंवा मला तिथं करमणारच नाही, मी तिथं राहू शकणार नाही, ह्याचा ह्या गोष्टीचा बाकीचा काहीच ते विचार करत नाहीत. डायरेक्टली ते असे कॉलेजेस टाकून देतात आणि नंतर त्यांना कळतं का अरे हे कॉलेज तर बेकार राहो, इथं तर असंच आहे, ह्याने तर असंच आहे. आणि मग अशी जी तुमची मानसिकता आहे असं होऊ नये, त्याच्यासाठी जिथं ॲडमिशन घ्यायचं नाही जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही ते शक्यतो तुमच्या यादीमध्ये इन्क्लूड करू नका. आणि जर तुम्हाला कळलं असेल की हे कॉलेज बऱ्यात बरं तर त्याची माहिती घ्या अगोदर व्यवस्थित आणि मग ते कॉलेज टाका, घाई करू नका, व्यवस्थित घ्या. मात्र तुमच्या लिस्टमध्ये लिस्ट हे बघा, जास्तीत जास्त लिस्ट असलीच पाहिजे हा माझा आग्रह आहे. परंतु त्याच्यामध्ये असे कॉलेजेस, अशा ब्रँचेस, असे कोर्सेस नको आहेत की जे तुम्हाला जायचंच नाही, ज्या गावाला जायचंच नाही त्याची वाट विचारायचीच नाही. म्हणजे की ज्या कोर्सला तुम्हाला, ज्या ब्रँचला तुम्हाला जायचं नाही, ज्या कॉलेजला जायचं नाही, त्याचं नाव शक्यतो टाकूच नका. तुम्ही विचारा स्वतःला, इथं मी जर समजा वाईटात वाईट परिस्थिती आली, खूपच कट ऑफ वाढला, तर मला हे जर कॉलेज मिळालं तर मी इथं जाईल का, हा प्रश्न विचारा. येस असेल तर त्याला जरूर इन्क्लूड करा, परंतु असे कॉलेजेस टाकू नका कारण त्याने प्रॉब्लेम होतो. पुढची एक कॉमन चूक आहे की समांतर कोर्स आणि ब्रँचचा आपण विचार करत नाही. बरेचसे मुलं असे असतात ना की ती विचारच करत नाही बाकीच्या ब्रँचेसचा, एखादी ब्रँच धरली की ती ब्रँच टाकून मोकळे होतात, परंतु असं नसतं. उदाहरणार्थ आपण इथे घेऊया प्रॉब्लेम जे की त्याच्या समांतर ज्या ब्रँचेस त्याचा विचार करायला पाहिजे, कारण चांगल्या कॉलेजला महत्त्व ऑलवेज असतं. तर हे बघा, समजा आपण विचार करू इथे कॉम्प्युटरचा, आता कॉम्प्युटरचा तुम्ही विचार करते तर त्याच्यासोबत आय टीचाही विचार करायला काहीच हरकत नाही माझ्या मते. तुमचं मत काय असेल, पण माझ्या मते कॉम्प्युटरला तुम्ही चाललाय तर आय टीचाही विचार करावा. समजा एखादं बेस्ट कॉलेज आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचा तुम्ही विचार केला, ऑप्शन फॉर्म भरताना बेस्ट स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात तुमचं मत वेगळं असू शकतं. असं नाही की माझ्या मताशी सगळेच सहमत असतील, तुमच्या मताप्रमाणे करा तुम्ही. परंतु माझं फक्त एक सजेशन असेल की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना असाच तो टाकायला पाहिजे की विचार करा की बेस्ट कॉलेजचं कॉम्प्युटर मी वरती टाकलं आहे, त्याच्यानंतर त्याच बेस्ट कॉलेजचं सेकंड शिफ्ट मी वरती घेतली कारण मला कॉम्प्युटरला इंटरेस्ट आहे, मी ते घेतले. आता त्याच्यानंतर मला आय टी टाकायचं आहे, परंतु मला सेकंड कॉलेजचं कॉम्प्युटरचाही विचार करायला लागेल की नाही, त्याच्यापेक्षा बरं कॉलेज जे आहे पण त्याचं कॉम्प्युटर आहे, तर मी त्या कॉम्प्युटरला थोडं वरती घेईल आणि बेस्ट जे नंबर एकचं कॉलेज आहे त्याचं आय टी थोडं खाली टाकेल. म्हणजे मला हे मिळालं तर बेस्टच आहे, हे मिळालं तर ठीक आहे, आणि हे मिळालं तर ओके, नाहीतर मग मी हे चूज करेल कारण कॉलेज चांगलं आहे आणि कोर्स आहे आय टी आहे. ह्या स्ट्रॅटजी ही पण एक चांगली स्ट्रॅटजी आहे माझ्या मते. ही सर्व मते माझी आहेत, ह्याच्याशी सगळेच सहमत असतील असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या, जसं आपण म्हणतो ना ऐकावं जनाचं करावं मनाचं, तसं तुम्ही यूट्यूबरचं ऐका परंतु शेवटी तुमच्या मनाचं करा. परंतु ओपिनियन घ्यायला, मग त्यांचे विचार ऐकायला काही हरकत नाही, तुम्ही ऐकून घ्या आणि नंतर तुम्हाला हवं ते करा. परंतु ही एक स्ट्रॅटजी चांगली आहे की तुम्ही बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळेल, अशी स्ट्रॅटजीनं तुम्ही जर ऑप्शन फॉर्म भरला तर तुम्हाला अडचण येणार नाही असं माझं मत आहे. की कसं की ज्याच्यामुळं काय होईल की आपल्याकडे अजून चांगले कॉलेज मिळण्याची शक्यता वाढेल, कारण ह्याचं आय टी विचार करायला हरकत नाही माझ्या मते. तुम्हाला जर आय टीला जायचंच नसेल तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजचा कॉम्प्युटर विचार करू शकता, सेकंड शिफ्टचा विचार करायला बिलकुल हरकत नाही, सेकंड शिफ्टचा तुम्ही विचार करा. आता हे एक सांगू इच्छितो तुम्ही तिथं की जर तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये जर गोंधळ झाला की बा ब्रँच तीच दिसते, कॉलेज तीच दिसते, पण दोन दोन ब्रँच दिसतात, तर चॉईस कोडमध्ये शेवटी 10 आहे, 20 आहे किंवा 300 आहे आणि मग 10 आहे, तर तुम्ही वरती जर गेलात वेबसाईटवरतीच आहे कॉलेजची लिस्ट आहे तिथं की पार्टिसिपेट होणारे कॉलेजेस कॅपमध्ये, आणि त्यांचं फिर त्याच्यानंतर तिथं सगळ्या कोर्सेसची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये कोड पण आहे, त्याचा चॉईस कोड पण आहे, तो तुम्ही तिथं सर्च केला तर तुम्हाला कळेल की ती काय भानगड सेकंड शिफ्ट असेल. मॅक्झिमम ही सेकंड शिफ्ट असणार आहे आणि टी जर असेल त्याला बोलतं तर TFWHचा असेल. तर अशा प्रकारे तुम्ही कट हे बघून घ्या, त्याचे ऑप्शन बघून घ्या आणि मग तो सिलेक्ट करा. तर ही एक चांगली स्ट्रॅटजी, ही एक चूक जनरली स्टुडंट करतात की ते नाहीतर असं करतात की बेस्ट कॉलेजचं कॉम्प्युटर, बेस्ट कॉलेजचं आय टी, बेस्ट कॉलेजची मेकॅनिकल, बेस्ट कॉलेजचं इलेक्ट्रिकल, असं करू नका. तुमचा इंटरेस्ट बघा. कॉलेज एका विशिष्ट लेवलपर्यंत ठीक आहे, कॉलेज मला आवडतं कॉलेज आहे म्हणून कोणतीही ब्रँच तिथं घेऊ नका. एका लेवलपर्यंत म्हणजे कॉम्प्युटर नाही मिळालं त्या कॉलेजचं मला आय टी चालेल ओके, परंतु डायरेक्टच सिव्हिलकडे जाणं योग्य नाही. तुमचा इंटरेस्ट बघा, डायरेक्टच तुम्ही ब्रँच फील्ड चेंज करणं इतकं योग्य स्ट्रॅटजी ती नाही.
तर चला फ्युडे मोठा होतो आहे, आपण थोडंसं पुढे सरकूया. दुसरं आहे की TFWS, EWS आणि बाकीचे जे सीट टाईप आहेत त्याचा योग्य वापर मुलं करत नाहीत. ही पण एक प्रकर्षाने जाणवलेली मला एक गोष्ट आहे की ते फॉर्ममध्ये टाकतात, इलिजिबल असतात, परंतु ते ऑप्शन देत नाहीत, घाबरतात तिथं ऑप्शन द्यायला, की नाहीतर मग मुलं चुकीचं ऑप्शन देतात. आता जर तुम्हाला TFWS एखाद्या मुली मुलाचं तुमच्या कसं असतं की प्रत्येक मुलाची तीच परिस्थिती असेल असं नसतं. काही मुलांना ब्रँचेस हवी असती, ते ब्रँचप्रमाणे त्यांचे ऑप्शन टाकतील. काही मुलांना कॉलेजेस हवं असतं, कॉलेजप्रमाणे टाकतील. काही मुलांना फीचा कन्सर्न असतो, ते TFWS EWSलाच प्राधान्य देणार. तर तुम्ही ते कट ऑफवरती, ते ऑप्शनवरती घ्या, परंतु एवढेही वरती नका घेऊ की सगळ्याच कॉलेजचे वरती घेणार आणि मग चांगल्या कॉलेजचे तुम्ही खाली सुरू करणार असं होता कामा नये. ऑप्शन टेस्ट झाला पाहिजे, तुम्ही त्याचा मागचा कट ऑफ बघा आणि त्याच्यानुसारच तुम्ही यादी बनवा. तर पात्र असून सुद्धा तुम्ही ऑप्शन देत नाही हे चुकीचं आहे. ऑप्शन द्यायला पाहिजे, संधी घ्यायला पाहिजे, कारण तुम्हाला मग चांगलं कॉलेज मिळण्याची जास्तीत जास्त संधी असते. कारण कसं, एखाद्या कॉलेजचं तुम्ही बघा, कॉम्प्युटर पण अप्लाय करणार नॉर्मल, कॉम्प्युटर सेकंडशिप अप्लाय करणार, त्याच्यानंतर कॉम्प्युटर TFWS अप्लाय करणार, बरेचसे तुम्हाला, तुम्ही तीन सीटवरती तीन प्रकारचा क्लेम केला आहे, एकतर मिळेल म्हणजे तुमच्या मिळण्याच्या चान्सेस जास्त वाढतात. तर ह्याही जे प्रकार आहेत ह्याचासुद्धा चांगला वापर करणं ही एक चांगली संधी आहे तुमच्यासाठी आणि तिचा पण फायदा घ्यायला पाहिजे. पण बरेचसे मुलं असे आहेत की ते देत नाहीत किंवा TFWS मग सगळ्यात शेवटी देतात. जर वरच्या कट ऑफ ना TFWS जर कट ऑफ थोडा जास्त असेल तर मग खाली देण्यात काही अर्थ नाही, त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही. सॉरी, पुढे चला. तर ऑप्शन फॉर्म स्वतः न भरणं सगळ्यात मोठी चूक आणि बरेचसे विद्यार्थी याला बळी पडतात. कारण कसं आहे की बरेचसे लोक असे असतात की जे तुम्हाला कळू देत नाही, ऑप्शन फॉर्म भरण्याच्या मदतीच्या नावाखाली त्यांचं स्वतःचं कॉलेज टाकून मोकळे होतात, ऑप्शन फॉर्म लॉक करून टाकतात, नंतर तुम्हाला काहीही करता येत नाही. स्वतः ऑप्शन फॉर्म भरायचा, ID पासवर्ड शक्यतो कुणाला द्यायचा नाही. कारण काय होतं की, आणि कुणाची मदत घेणार असाल तुम्ही तर मदत घ्या जरूर तुम्ही. हे बघा, ऑप्शन फॉर्म भरण्यास मदत घ्या, परंतु मी हे कॉलेजेस काढलेत आणि मला फर्स्टला हे पाहिजे, सेकंडला हे पाहिजे, थर्डला हे पाहिजे, फोर्थला हे पाहिजे. वाटल्यास एखाद्याने तुम्हाला मदत केली स्वतःहून, त्याने सांगितलं की अरे बाबा हे जे तू बनवलं आहे पण ह्याच्यामध्ये हे नाही आहे, किंवा हे वरती घेतलं आहे कारण हे तर याचा कट ऑफ जास्त असतो, हे तर तुला भेटणार नाही खाली टाकल्यामुळे, असं असेल तर ठीक आहे, तुम्हाला जर पटलं तर तुम्ही त्याच्यात चेंजेस करा. परंतु असं नाही की एखाद्या कॉलेजला तुम्ही व्हिजिटला गेलं आणि त्यांनी त्यांचाच ऑप्शन फॉर्म टाकून एकच ऑप्शन टाकलं आणि लॉक करून टाकलं, तर असं होता कामा नाही. अशा घटना घडल्यात म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे, स्वतःच ऑप्शन फॉर्म स्वतः भरा. सगळीच माहिती कॅफेवाल्यांना नसते. बऱ्याचशा गोष्टी मला असं ऐकायला भेटलं की कॅफेवाले बऱ्याचशा गोष्टी काहीतरी सांगतात. ॲडमिशन सिस्टीमचा बराचसा पार्ट हा कॅफेवाल्यांना माहीत नाही, फॉर्म भरण्यापुरता माहीत असेल परंतु या बाकीच्या गोष्टी माहीत नसतात. माहिती करून घ्या आणि मग त्याच्यावर, कोणी सांगितलं म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी एखादी गोष्ट सांगितली तर मी सांगितली म्हणून विश्वास ठेवू नका, पडताळून बघा आणि मग ते करायला जा. ही सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी असते, म्हणजे आपली फसवणूक होत नाही. असं नाही की प्रत्येक माणूस तुम्हाला चांगलीच माहिती देईल, योग्यच माहिती देईल, असं असतं की तो त्याच्याप्रमाणे माहिती देईल, त्याच्याप्रमाणे माहिती फिरवत असतात लोक. तर तुम्ही ती पडताळून घ्यायची. मी काढलेले कॉलेजेस मीच भरणार, माझ्याकडनं चूक होते, तुम्ही भरा, मला जमत नाही, मला अवघड वाटते, भीती वाटते की दोन कॉलेज भरूनच लगेच तो सबमिट होईल. तसं नाही, तुम्ही पासवर्ड टाकल्याशिवाय तो सबमिट होणार नाही, परंतु चले मला तरी पण भीती वाटते. भरून घेण्यास मदत घ्या, परंतु त्यांच्या मते तुम्ही फॉर्म भरू नका. तुम्हाला हवे तेच ऑप्शन भरा, ठीक आहे, हे सगळं पडताळून घ्या. अशा घटना घडल्यात म्हणून मी तुम्हाला मुद्दामून हा तिथे काढला. चला आता आपण बघूया की हे सगळं आपण बघितलं की काय काय कॉमन आपण चुका करतो. अजून भरपूर चुका आहेत, परंतु आता कसं की व्हिडिओला तेवढा वेळच नाही आहे माझ्याकडे. उद्या वाटल्यास आपण, तुम्ही म्हणत असाल तर उद्या आपण लाईव्ह करू आणि लाईव्ह परत तुमचे क्वेश्चन आपण घेऊ. लाईव्ह क्वेश्चनमध्ये आपण त्या सेशनमध्ये क्वेश्चन आन्सरवरती डिस्कस करू. तसं असेल तर तुम्हाला कमेंट्समध्ये कळवा. बहुत खूप साऱ्या जर कमेंट्स आल्या की आपण लाईव्ह घेऊ तर आपण उद्या नक्की लाईव्ह घेऊ. उद्या मग मी तसं आपण टाईम ठरवू आणि त्या दिवशी आपण उद्या लाईव्ह यू तुमच्या क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी. तर चला आपण आता पहिल्या राऊंडसाठी रणनीती आखूया की काय बेस्ट रणनीती असेल. आता बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर केल्या की काय नाही करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता पहिली गोष्ट तर आपण जसं की आपण डिस्कस केलं आत्तापर्यंत, त्यातून एक गोष्ट आपल्याला कळली असेल की जास्तीत जास्त चांगले ऑप्शन देणं द्यायला पाहिजे, ती चांगली गोष्ट आहे. परंतु असेच ऑप्शन द्यायला पाहिजे की जिथं आपण जाऊ शकू असेच ऑप्शन काढायला पाहिजे. हे बघा, सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी ही आहे की पहिलीच लिस्ट तुम्ही अशी बनवा की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज मिळेलच, तुम्ही जाणार. आता तुमचा स्कोर कितीही असू द्या, मी तेच सांगतो पहिल्यापासून, 50% असू द्या. हे बघा, 50%च्या वरचे जेवढे कॉलेज क्लोज झालेत तुम्हाला थोडंसं काम करायला लागेल. मागची कट ऑफ लिस्ट घ्या, मागच्या कट ऑफ लिस्टमधले तुमच्या मार्काच्या वरचे जे जे कॉलेजेस बंद झालेत त्या त्या ब्रँचला, त्यांचा कट ऑफ काढा, लिस्ट बनवा, त्याचा कट ऑफ पुढे लिहून ठेवा आणि
तुमच्या मार्कापेक्षा खालचे दोन चार कॉलेजेस काढा, वरचे जेवढे काढता येतील तेवढे काढा जे तुम्हाला माहिती आहेत, जे चांगले. जे एखादं कॉलेज तुम्हाला माहीत नसेल पण त्याचा कट ऑफ चांगला असेल हे बघा. ज्या तुम्हाला सिम्पल फंडा सांगतो, ज्या कॉलेजेसचे कट ऑफ चांगले जनरली ते कॉलेज चांगले असतात, कारण तिथे चांगली मुलं जातात. शेवटी कॉलेज हे मुलांवरती असतात, तुम्ही चांगले असतात म्हणून कॉलेज चांगलं असतं. तर जिथं चांगला कट ऑफ असतो असं नाही याचा अर्थ की ज्याला कमी मार्क ते चांगले मुलं नाहीत, परंतु ज्या कॉलेजचा कट ऑफ चांगला असतो जनरली ते कॉलेजेस चांगलेच असतात. त्याच्यामुळे काय आहे की तुम्ही कट ऑफला थोडंसं आहे, तुम्हाला जरासं वाटलं की हे कॉलेज मला माहीतच नाही आहे पण ह्या हा म्हणला आहे तो म्हणला आहे, नेटवरती बघितलं इकडं बघितलं पण बऱ्याच वेळेस ऐकले पण मला माहीत नाही त्याच्याबद्दल माहिती, तर तुम्ही कट ऑफ बघा. त्याचे कट ऑफ जर वरचे असतील तर ते कॉलेज बरं आहे, त्याला तुम्ही वरती प्राधान्य देऊ शकता. परंतु जसं मी सांगितलं, व्यवस्थित पूर्ण माहिती घ्या, मी तिथे जाऊ शकतो का, फीज किती आहे, तिथलं वातावरण कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या, मग त्याला भरा. ऑप्शन फॉर्म भरायची बिलकुल घाई करू नका. याचप्रमाणे तुम्ही लिस्ट बनवा तुमच्या कॉलेज, तुमच्या कट ऑफनुसार तुमच्या मार्काच्या वरचे कॉलेजेस, तुमच्या मार्काचे खालचे दोन चार कॉलेजेस काढून ठेवा जिथं तुम्ही जाऊ शकता. तर मी वारंवार हे सांगतो आहे, हे मी खूप अगोदरच सांगायला पाहिजे होतं, म्हणजे तुमची आत्तापर्यंत लिस्ट तयार झाली असती, पण माफ करा तर मला वेळ नाही भेटला त्या गोष्टी तुमच्याशी डिस्कस करायला. पण मला आशा अशी आहे की तुम्ही सगळे मुलं हुशार आहात आणि तुम्ही ते सगळं आत्ता ऑलरेडी केलेलं असेल. तर चला, एखाद्या कॉलेजबद्दल जसं आपण बोललो, माहिती नसेल तर माहिती करून घ्या. मिळू शकणारं कॉलेज लिस्टमधून राहायला नको. असं नको व्हायला की मला ते कॉलेज माहीत नव्हतं, मी लिस्टमध्ये इन्क्लूड केलं नाही पण ते मला भेटलं असतं आणि बेस्ट कॉलेज होतं यार, असं व्हायला नको. त्याची एक काळजी घ्या. आता आपल्याला स्ट्रॅटेजी काय ठरवायची की पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज मिळेल आणि असं कॉलेज मिळेल जिथं आपण जाऊ शकू, भले मग वाईटातल्या वाईट परिस्थितीत का होईना आपण तिथं जाऊ शकू. असं कॉलेज जर तुम्ही एक निवडलं तर ते कॉलेज पहिल्याच आपल्याला राऊंडमध्ये घ्यायचे आणि मग दुसऱ्या राऊंडला बेटरमॅनला जायचं. पण बेटरमॅनला दुसऱ्या राऊंडला जाताना मुलांनो, आत्तापर्यंत जे आपण डिस्कशन केलं, तुम्ही बेटरमॅनला जाणार असाल तर तुम्हाला जे ऑप्शन भेटले त्याच्यावरचे ऑप्शन हे बेटरच पाहिजेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्मच असं बनवायचं की मला सगळ्यात आवडतं, त्याच्यानंतर आवडतं, त्याच्यानंतर आवडतं, त्याच्यानंतर जायचं, त्याच्यानंतर जायचं, परंतु ते त्या हिशोबानेच क्लोज व्हायला पण पाहिजेत, ह्याचाही विचार तुम्ही करा. आणि मग तुम्हाला पाचव्या क्रमांकाचं भेटलं तर चौथं, तिसरं, दुसरं हे त्याच्यापेक्षा बेस्टच कॉलेज पाहिजेत तुमच्या हिशोबाने आणि कट ऑफच्या हिशोबानेसुद्धा, आणि मग तुम्हाला ते पुढच्या फेरीत चांगलं कॉलेज मिळेल. हीच एक बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही आता मॅक्झिमम ऑप्शन्स तयार ठेवा, जे की जिथे तुम्ही जाऊ शकता आणि त्याला अरेंज करा व्यवस्थित कट ऑफनुसार तुमच्या आवडीनुसार, त्याचप्रमाणे तुम्ही त्याचा क्रम ठरवा आत्ता ऑप्शन फॉर्म भरताना, म्हणजे पुढच्या राऊंडला तुम्हाला एकदम सोपं जाईल. असं व्हायला नको की पुढच्या राऊंडला असे आत्ता असं एक कॉलेज मिळालं की जिथं मला जायचंच नाही, मग ते सीट रिजेक्ट करून परत पुढच्या फेरीला फ्रेश फॉर्म भरून जाऊन परत ट्राय करणं हे तितकंसं सोपं ठरणार नाही. त्याच्यात तुम्हाला खूप लॉस होईल, कारण फर्स्ट राऊंडला बऱ्याचशा जागा भरतात, सेकंड राऊंडला किती जागा राहतील माहिती नाही, सेकंड राऊंडची रिस्क घ्यायची नाही. चला, काही महत्त्वाच्या गोष्टी आता जातात आता डिस्कस करू, नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वाटल्यास तुमची जर फार डिमांड आली तर आपण नंतर परत सविस्तर चर्चा करू. तर असं आहे की पहिला ऑप्शन भेटल्यास ॲटो फ्रीज वेली सगळ्यांना माहिती आहे. मी परत सांगू इच्छितो, पहिला जर ऑप्शन मिळाला, तुम्ही किती ऑप्शन टाका त्यातला पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन जर तुम्हाला मिळाला पहिल्या राऊंडला तर तो ॲटो फ्रीज होईल. ॲटो फ्रीज म्हणजे असं होईल की तुम्हाला तो तुमचं सीट फ्रीज होऊन जाईल, तुमची सीट ही तुम्हालाच भेटेल, दुसऱ्याला भेटणार नाही, आणि ती तुम्हाला घ्यायलाच लागेल, तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायलाच लागेल. पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला पात्र ठरवण्यात येणार नाही, पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येणार नाही. जायचंच असेल तर तुम्हाला मग कॉलेज लेवल राऊंडला जायला लागेल, तुमचा दुसरा राऊंड हुकणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन हा प्रत्येकाने विचार करा, तीन तीन चार चार वेळेस हा बेस्ट आहे का माझ्यासाठी, आणि तो टाका. ठीक आहे, आता पहिलं सोडून जर इतर ऑप्शन मिळालं तर तुमच्यासमोर भरपूर संधी आहेत. म्हणजे पहिलं सोडून जर दुसरा चौथा मिळाला तर तुम्ही बेटरमॅनला जाऊ शकता, आणि बेटरमॅनला जाणं ही सगळ्यात चांगली स्ट्रॅटर्जी आहे. कारण आता आपण असं ठरवलेलं आहे की ऑप्शन फॉर्ममध्ये जाण्यासारखे कॉलेजेस तुम्ही निवडणार आहात. पहिलं तुम्हाला चौथं मिळालं म्हणजे ठीक आहे, तुम्ही समाधानात जाऊ शकाल, तुम्ही जर दुसरं नाही भेटलं चौथ्याला मी जाणार आहे, काय अडचण नाही. आता मात्र मला बेटरमेंटसाठी ट्राय करायचा, तर तुम्ही सेकंड राऊंडला मस्त बेटरमेंटसाठी जाऊ शकता. तुम्हाला तिसरं दुसरं भेटलं तर बेस्टच आहे. पण अशा कंडिशनमध्ये जर तुमच्याकडून चूक झाली की आता माझ्या नाव तर द्यायचं पण दिलं ते कॉलेज जाऊ दे झालं आता चूक झाली, तर ती जी भेटलेली सीट तुम्ही ती नाकारू शकता, रिजेक्ट करू शकता, आणि पुढच्या जो राऊंड आहे त्यासाठी तुम्ही फ्रेश ऑप्शन फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. परंतु तुमचा एक चान्स जाईल, पहिल्या राऊंडचा जो मोठा चान्स आहे तो जाईल, आणि तो तुम्ही गमावता कामा नये अशी माझी इच्छा आहे. कारण पहिल्या राऊंडला जेवढं चांगलं चांगलं कॉलेज मिळेल पुढच्याला तुम्हाला बेटर म्हणलं जाईल, पुढच्या राऊंडला किती जागा राहतील सांगता येत नसतं. चला पुढे, हाल म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशनला प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं कॉलेज भेटायचं असेल तर पहिल्या राऊंडला तुम्हाला चांगला ट्राय करणं गरजेचं आहे. नंतर आपण विचार करू ज्यावेळेस सेकंड राऊंड होईल ना, पुढचे जे राऊंड असतात त्याच्याबद्दल आपण सेपरेट डिस्कस करू. कमीत कमी एक ऑप्शन, जास्तीत जास्त 300 ऑप्शन तुम्ही देऊ शकता, कमीत कमी तुम्हाला एक ऑप्शन द्यायचाच आहे, ते कंपल्सरी आहे.
आणि तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही 300 ऑप्शनही देऊ शकता तुमच्या हिशोबाप्रमाणे आवडीप्रमाणे. ऑप्शन फॉर्म भरून झाला की तो कन्फर्म करणं गरजेचं आहे. नुसतं ऑप्शन फॉर्म भरणं पुरेसं नाही. ऑप्शन फॉर्म भरा, पडताळा, 4 वेळेस पडताळा, 10 वेळेस पडताळा आणि मग तो कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर बघा तो FC तुमच्या SC कन्फर्म केला आहे का, त्याची प्रिंट काढून ठेवा आपल्या माहितीसाठी की आपण काय भरलं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर आता महाविद्यालयाचे ऑप्शन देण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही ऑप्शन देताना कसं की आपल्या कधीकधी डोक्यात राहत नाही गोष्टी, परंतु ऑप्शन देण्यापूर्वी फी, जसं आपण मागे डिस्कस ऑलरेडी या मुद्द्यावरती केलं आहे की त्याची फी, ठिकाण, इतर बाबी, सगळ्या बाबी तपासून घ्या. मी ह्या ठिकाणी जाणार आहे का, मी बाबा गावातला आहे, पुण्यात राहणार आहे का, तिथे जाणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या त्या तपासून घ्या व्यवस्थित आणि मग ते ऑप्शन टाका. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की फसवणुकीपासून सावध राहा. तुम्ही तुमचं हे करा, एक दोन तक्रारी अशा आल्या म्हणून मी सांगतो तुम्ही तुमच्याच हे करा. ID पासवर्ड शक्यतो कोणाला देऊ नका, यादी तयार करून ठेवा. कॅफेमध्ये जरी भरला, कॅफेवाल्याची मदत जरी घेतली हरकत नाही. तुम्ही एखाद्या तुमची जर तुमची ई स्कूटी नसेल, तुम्ही जर FCला जरी गेलात त्यांचीही मदत घ्या. परंतु असं नको व्हायला की FCनं त्यांचंच कॉलेज टाकायचं, असं नको व्हायला. तुमच्या मताप्रमाणे हरकत नाही. तुम्हाला जर ते FCचं कॉलेज आवडलेलं असेल, तिथं जायचं असेल आणि तुम्हाला तेच हवं असेल, एकच टाकायची तुमची इच्छा असेल तर टाका, परंतु तुमची इच्छा नसताना असं व्हायला नको. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. तुमचे काही विचार असतील, माझ्या विचारांशी तुम्ही सहमत नसाल, तर मला कृपया व्हिडिओच्या याच्यामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. एक विद्यार्थ्यांना जेवढी मदत होईल आपण तेवढी करू. एकमेकांना इन्फॉर्मेशन चेंज जर झाली, एक्सचेंज झाली, इन्फॉर्मेशन जर गेली तर त्यात विद्यार्थ्यांचा फायदा झाला तर अधिक आनंदाची गोष्ट आहे. थांबू इथे. व्हिडिओ खूप मोठा झाल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.